नमस्कार मित्रांनो, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनल वर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी बातमी, जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी 3 दिवसाचा वेळ, 15 मे नंतर संपूर्ण लॉकडाऊन, काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे। या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी, तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया। तर बघा, राज्याच्या 36 पैकी 12 जिल्ह्यात कठोर निर्बंधानंतर रोगाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे, मात्र त्याचवेळी काही जिल्ह्यात मात्र वाढ होताना दिसत आहे। राज्यात कठोर निर्बंध लागू करूनही सुमारे 3 आठवड्याचा काळ झाला तरी कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही। दररोज सुमारे 50,000 नवे रुग्ण सापडत असल्याने 15 मे नंतरही कठोर निर्बंध सुरूच ठेवावे लागण्याचे सुतेवाज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे। त्यामुळे 15 मे नंतरही लॉकडाऊन कायम राहणार हे जवळपास निश्चित आहे। त्यानंतर बघा, कोरोना रुग्णाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत, तसेच काही जिल्ह्यांमध्ये संपूर्णतः लॉकडाऊन देखील करण्यात आले आहे। दरम्यान, नागरिकांची जीवनावश्यक वस्तूसाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय असल्याच्या निर्देशन आल्यानंतर नियमामध्ये थोडी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 मे पर्यंत कडक संचारबंदीचे आदेश लागू केले आहे। नंतर बघा, परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारपासून पुढचे 3 दिवस जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांना सूट दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार किराणा दुकान, फळं व भाजीपाला विक्रेते हे आपले दुकान सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुले ठेवू शकतात। संपूर्ण परभणी जिल्ह्यात दुपारी 2 नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्वीच्या आदेशाप्रमाणे संपूर्णतः कडक निर्बंध लागू असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी असणार नाही।